निराकार गुरु निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणीत आणि याची शाखा जी आहे कोपर्डे हवेली कराड या शाखेमधील भव्य वास्तुशांती आणि मूर्ती प्रतिष्ठापना ही 18 आणि 19 तारखेला होती आहे। खरं तर श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र हे कोपर्डे हवेली इथं सुरू झालं आणि खऱ्या अर्थानं कराड शहरालगत असलेल्या हजारो जे स्वामी समर्थ भक्त आहेत त्यांना आरतीसाठी याचबरोबर नित्यसेवेसाठी या ठिकाणी फायदा झाला। याचबरोबर यासाठी विशेषतः प्रयत्न करणारे म्हणजे तानाजी चव्हाण कोपर्डे हवेलीतील माजी सैनिकांनी स्वतःची 12 गुंठे इतकी जमीन देऊन आणि खरं तर एक स्वामी समर्थांचे सेवक आहेत आणि यांनी खूप मोठं काम हे या ठिकाणी केलेलं आहे। माझ्यासोबत तानाजी चव्हाण माजी सैनिक आहेत। साहेब नमस्कार। हां नमस्कार। खरं तर स्वामी समर्थांच्या कृपेनं म्हणा किंवा स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं हे तुम्हाला कशा पद्धतीनं सुरुवात कशी झाली तुम्ही कसं का वाटलं केंद्राचं पाठीमागं एक वेळ आपण सांगितलेल्या पद्धतीने की जसं माझ्या मंडळीला व्हेरिकॉज व्हेनचा त्रास होता आणि तो त्रास तकरीबन 8 वर्षापासूनचा होता आणि ह्या मार्गात आल्यानंतर गुरुमाऊलींचे आशीर्वाद प्लस आपला जो आयुर्वेदिक विभाग आहे त्याच्या अंतर्गत येणारे कंचनार टॅबलेट प्लस धुमावती तीर्थ ह्या माध्यमातून अगदी 1.5 ते 2 महिन्यात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर एक मनातून अशी तळमळ निर्माण झाली की जे आपल्याला मिळालंय ते सर्वांच्यापर्यंत पोचावं। तर ह्या माध्यमातून गुरुमाऊलींच्या आशीर्वादातून आणि सर्वांच्या सहभागातून आज जे काही लोकार्पण सोहळा होत आहे 18 आणि 19 तारखेला तर हे सर्वांच्या सहभागातून ह्या तळमळीतून महाराजांनी करून घेतलेलं आहे। खरं तर चव्हाण साहेब मला सांगा नित्यसेवा काय काय नित्यसेवेमध्ये सर्वात प्रथम की 11 माळी जप आणि सारामृतचे 3 अध्याय घेतली जातात। खरं तर दत्त जयंती असेल किंवा स्वामी समर्थ प्रकट दिन असेल खूप मोठी गर्दी पाहायला मिळते। कसा लोकांचा या ठिकाणी स्वामी समर्थांच्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळतो? जसं की मला अगदी 8 वर्षाची प्रॉब्लेम अगदी 1.5 ते 2 महिने सॉल्व्ह झाली अशाच पद्धतीने येणाऱ्या सर्व भाविकांचे प्रॉब्लेम अगदी माऊली महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि ह्या मार्गातील जे 18 विभाग आहेत त्या सेवेतून सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात। मग ते कोणतेही असो आर्थिकचे असो त्याच्यानं आरोग्याचे असो शिक्षणाचे असो किंवा अनेक प्रकारच्या अडीअडचणी येणारे असो ह्या सर्व ह्या मार्गाच्या ह्याच्यातून सॉल्व्ह होत असतात। त्यामुळे हा जो जनसमुदाय आहे म्हणजे आज गुरुवारची आरती घेतली तर अगदी 2500-3000 लोक असतात आणि अगदी दत्तजयंती सोहळा असो प्रकट दिन असो ह्या गोष्टींना तर काही लिमिटच नाही अगदी 20-20 हजारपर्यंत असती सांगा। आता जो आपला कार्यक्रम आहे 18 आणि 19 कशा पद्धतीने असणार आहे प्रेक्षकांना स्वामी भक्तांना? आता हे आपण सर्वांनी मिळून जे 5 वर्ष आपण जे कार्य केलेलं आहे तर हा जो दरबार आज उभा राहिलेला आहे तर ह्या दरबाराचा लोकार्पण सोहळा वास्तुशांती आणि दरबार स्थापन हे जे 2 दिवस चालणार आहेत 18 आणि 19 तारखेला चालणार आहे। कोण कोण ह्यासाठी? ह्याच्यासाठी आपले गुरुमाऊलींचे मोठे पुत्र चंद्रकांत दादासाहेब ते 11:00 टायमिंग त्यांनी दिलेलं आहे तर तेही उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनातूनच ते सर्व लोकार्पण सोहळा होणार आहे। खरं तर श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र जे कोपर्डे हवेलीमध्ये आहे या ठिकाणी या आध्यात्मिक केंद्राचा जो लाभ आहे या हजारो स्वामी भक्त घेताना दिसत आहेत। खरं तर चव्हाण साहेबांनी केलेल्या या अनोख्या दातृत्वामुळं हे स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र उभं राहिलं आणि खऱ्या अर्थानं स्वामी समर्थांच्या कृपेनंच हे केंद्र आहे हे नावारा उपस्थित आहे। याचबरोबर या पुढील काळात सुद्धा हजारो स्वामी भक्त याचा नक्की फायदा घेतील। कॅमेरा पर्सन वैभवसह विका बसले महाराष्ट्र लाईव्ह कराड।